भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी। मागून आवाज येत नाही आहे। जय भवानी, जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मोदी 20 या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्याचं प्रकाशन करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आधुनिक भारताचे लोहपुरुष कर्मठ आणि दृढनिश्चयी, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं स्वप्न माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण करत 370 हा हटवून दाखवला, असे आपले नेते माननीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित भाई शहा या कार्यक्रमाला आपल्या विनंती होऊन विशेष रूपाने उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते, खऱ्या शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी, आपले प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय खासदार प्रकाश जावडेकरजी, पंकजाताई मुंडे ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं संयोजन केलं आणि हे पुस्तक या ठिकाणी अनुवादित केलं, ते माधवजी भंडारी, मुरलीधरजी मोहोळ, विशेष रूपाने आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री माननीय शिवप्रकाशजी, जगदीशजी मुळीक, सिद्धार्थजी शिरोळे, भीमरावजी तापकीर, उमाताई खापरे, राहुलजी कुल, माधुरीताई मिसाळ, महेशजी लांडगे, सुनीलजी कांबळे, आनंदजी हर्डीकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, उशीर खूप झालाय आणि आपल्या सगळ्यांना अमित भाईंना ऐकायचं आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही, केवळ एवढंच सांगतो की आपण सगळे लोक अत्यंत सौभाग्यशाली आहोत की आपल्याला मोदीजींसारखे नेते लाभले। मोदीजींचं नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व आहे। आज केवळ ते भारताचे पंतप्रधान एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण विश्व ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहतो अशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे मोदीजी आहे। आणि गेल्या 9 वर्षात आपण बघितलं ज्या प्रकारे भारताला त्यांनी परिवर्तित केलं, गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून भारतातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, एक आत्मनिर्भर भारत तयार केला, जगाच्या पाठीवर उंच मानेनं ताठ मानेनं जो भारत उभा राहू शकतो असा भारत तयार केला, आज जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मोदीजींनी भारताची तयार केली आणि जगामध्ये मोठा देश म्हणून, एक महत्वाचा देश म्हणून भारताला जी मान्यता मिळवून दिली, आणि हे करत असताना मुठभरांचं कल्याण नाही तर बहुजनांचं कल्याण, सर्वजन हिताय अशा प्रकारच्या योजना राबवून या भारताला परिवर्तित करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं। पण या 9 वर्षाच्या पाठीमागे त्यांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेला अनुभव, त्यांनी 20 वर्ष, म्हणजे आता तर ते 22 वर्ष झाले, 21 वर्ष झाले, पण 20 वर्ष
एक प्रशासकीय प्रमुख म्हणून या देशाच्या कारभारामध्ये काय बदल आणला, काय परिवर्तन आणलं, कशा प्रकारे देशामध्ये काम करण्याची पद्धती रीती नीती बदलली, या सगळ्या गोष्टी मोदी ॲट 20 च्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतात। आणि एक व्यक्ती 135 कोटीचा देश कसा बदलू शकतो हे मोदीजींच्या या कामातून आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं आणि महाराष्ट्रामध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वात शिंदेजी आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परिवर्तन सुरू केलंय। आणि मला विश्वास आहे 2020 ची मॅच आहे, 2.5 वर्ष वाया गेले आहेत, 2.5 वर्ष हातामध्ये आहेत, पण शिंदेजींनी आणि आम्ही आता डबल हॉर्स पॉवरची गाडी हातामध्ये घेतली आहे आणि मोदीजींचं इंजिन हे लागल्यानंतर ती सुसाट वेगानंच धावणार आहे। त्यामुळे 2.5 वर्षात जे होऊ शकलं नाही ते उरलेल्या 2.5 वर्षात करून 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी तुमची स्वप्न पूर्ण करूनच आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ, एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि आज खऱ्या अर्थानं भारतामध्ये ज्यांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली, काश्मीरमध्ये राहुल गांधी आता गेले होते आणि तिरंगा झेंडा फडकवला, पण काँग्रेसच्या राज्यात राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवू शकत नव्हते। मोदीजी आणि अमित भाईंनी 370 कलम त्या ठिकाणी हटवलं आणि खऱ्या अर्थानं काश्मीरमध्ये शांती आणली, म्हणून राहुल गांधी त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवू शकले। काश्मीर असो, नॉर्थ ईस्ट असो की या ठिकाणी गडचिरोली सारखा नक्षल अफेक्टेड एरिया असो, प्रत्येक ठिकाणी ज्या अमित भाईंनी आपल्या नीतीमुळे आपल्या दृढतेमुळे आज मोठं परिवर्तन करून दाखवलं ते अमित भाई आपल्यामध्ये आहेत, त्यांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।